नमस्कार नऊ ते शून्य ध्यान ह्या ध्यानाचा विधी आता आपण समजून घेणार आहोत हे दृकश्राव्य ऐकण्यासाठी फ्री वापरावे कारण आवाज कमी ठेवून ध्वनीमुद्रण केलेले आहे घरातील एखाद्या शांत जागी खुर्चीमध्ये अगदी आत सरकून पाठ टेकून बसा एकदम स्तब्ध स्थिर निवांत आरामात विशेषतः पाठीची खालची बाजू ज्याला इंग्रजीत लोअर पॅक म्हणतात ती मागे टेकू द्या दोन्ही हात मांड्यांवर उताणे पडू द्या म्हणजे हाताचे पंचे छताच्या दिशेने दोन्ही पाय फुली फुलीसारखे एकमेकांना ओलांडून जमिनीवर पडू द्या शरीर सैल सोडून द्या डोळे बंद पापणी आड नजर नाकाच्या शेंड्याकडे शरीर शिथिलच राहू द्या अगदी निवांत आरामात श्वासोच्छवास जसा चालतो आहे तसा चालू दे अगदी मुक्त आपल्या गतीने जसा चालतो आहे तसा चालू दे हळूहळू संपूर्ण लक्ष श्वासोच्छवासाकडे दोन्ही नागपुड्यांमध्ये हवा आत हवा बाहेर श्वासातून येणाऱ्या हवेची शीतलता अनुभवा किंचित गारव्याची अनुभूती घ्या श्वास नाकात वर वर चढत चढत भ्रुकुटी मध्यापर्यंत पोचत आहे व तेथून श्वासनलिकेतून खाली खाली उतरत उतरत फुफ्फुसात आत आत खोलवर पोचत आहे याची प्रचिती घ्या तुमचं लक्ष श्वासाच्या मागून मागून जात आहे उपुसात आत आत खोलवर उच्चवास उगम पाहून श्वास नलिकेतून वर वर चढत चढत भ्रुकुटी मध्यापर्यंत पोचत आहे हे अनुभवा उच्छवास तेथून दोन्ही नागपुड्यातून खाली खाली उतरत उतरत बाहेर पडत आहे याची अनुभूती घ्या उच्छवासातून जाणाऱ्या हवेतील ऊब अनुभवा किंचित उष्णतेची अनुभूती घ्या गरमपणाची प्रचिती घ्या श्वास मग उच्छवास अशी सुरुवातीची फेरी किंवा हवेची देवाणघेवाण पूर्ण झाल्यावर मनातल्या मनात नऊ हा आकडा म्हणा मग पुढची फेरी ती पूर्ण झाल्यावर मनातल्या मनात आठ हा आकडा म्हणा नंतर सात असे करत करत शून्य आकड्यापर्यंत या शून्यावर आल्यावर आता संपूर्ण लक्ष नाकाच्या शेंड्यावर येऊ द्या पापण्या हळूहळू वर येत डोळे उघडू द्या नऊ ते शून्य या प्रवासामध्ये तुमचे काय अनुभव होते ते आम्हाला जरूर कळवा तुमच्या अभिप्रायांची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद